जेल मध्ये गेल्यानंतर नवाब मलिकला आपल्या मंत्री मंडळात कायम ठेवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पण दाऊद गँगची संबंध डेव्हलप झाले आहे का, या संबंधात उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी. सर, नवाब मलिक यांच्यावर आपण आधीपासून म्हणत होतो की त्यांचे थेट संबंध आहेत, आणि तुमचा राजीनामा घेतला, त्यांना सपोर्ट केला जातोय महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांकडून, या सपोर्ट बाबत काय वाटतं? हो, उद्धव ठाकरेचे पिताजी वडील बाळासाहेब ठाकरेने हजार वेळा म्हटलं असेल की शरद पवार आणि दाऊदचे संबंध आहे, म्हणून मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारची पार्टनरशिप केली. आणि आता शरद पवारचे पार्टनर दाऊदची पण पार्टनरशिप. गोवावाला कंपाऊंड मधले ज्या आर्थिक व्यवहार झाले, करोडो रुपयाची प्रॉपर्टी काही लाखात नवाब मलिकला, हे कसं काय होऊ शकते? आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, तो पूर्ण उद्धव ठाकरे पासून त्यांच्या मंत्रिमंडळात मैदानात नवाब मलिक नवाब मलिक नवाब मलिक. आता न्यायालय सांगते की नवाब मलिक म्हणजे दाऊद. आता उद्धव ठाकरे साहेब या रस्त्यावर शरद पवार सोबत आणि न्यायालयाविरुद्ध परत काढा मोर्चा, तो नाहीतरी तुमचे प्रवक्ता तो रोज न्यायालयाविरुद्ध बोलतात. आता उद्धव ठाकरेंनी जर उद्या सुरुवात केली, न्यायालय पण पाकिस्तानचं आहे, न्यायाधीश पण मोदीचे आहे, आश्चर्य नाही वाटणार. वास्तविकरित्या ही चौकशी न करता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सगळे आर्थिक व्यवहार माहित होते, एवढी तर कुठलाही कॉमन मॅन जो आहे ना. आणि उद्धव ठाकरे तर स्वतः बिल्डर आहेत, त्यांचा मुलगा बिल्डर आहेत, ह्या बिल्डर लोकांना तर लगेच कळते. आणि त्यांचा मातोश्री पासून फक्त 4 किलोमीटरवर ही गोवावाला कंपाऊंड आहे, म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना त्याचा FSIचा काय रेट आहे सगळं माहीत होतं. काही लाखात एवढी मोठी जुनी पगडीची प्रॉपर्टी, आणि उद्धव ठाकरेंना तर अधिक माहीत आहे. आणि उद्धव ठाकरेचे एजंट यशवंत जाधवनी गेल्या 2 वर्षात आता 53 जुना बिल्डिंग विकत घेतल्या. तर हे नवाब मलिक काही लाखामध्ये 100 कोटी बिझनेस टर्नओव्हरचा प्लॉट घेत आहे. तर पार्टनर ते पार्टनरचे पार्टनर, दाऊदचा पार्टनर नवाब मलिक, नवाब मलिकचे पार्टनर उद्धव ठाकरे, उत्तर द्या. अरे मला तर शंका आहे की आता नवाब मलिक कसलं, नवाब मलिकला वाचवणारं उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं लागणार की तुमच्या आणि दाऊदचे काय संबंध आहे, काय बोलणं झालं आहे. सर, बाळासाहेब ठाकरे यांचा आपण उल्लेख केला थोड्या वेळापूर्वी, काय वाटलं असेल तर आज बाळासाहेब ठाकरे? मला वाटण्याचा प्रश्न नाही, मी स्टेजवर त्यांची भाषण ऐकली आहे, स्टेजवर बसून, की जे 92 आणि 93 मध्ये जे दंगली झाले, बॉम्बस्फोट झाले, आणि त्यानंतर हा दाऊद हा शरद पवार आहेत, शरद पवार आणि दाऊद एका विमानात गेले, आता सगळ्या भाषणं मी ऐकलेली आहेत. अरे मुख्यमंत्रीसाठी मुलांनी सगळंच गहाण ठेवायचं हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात. सर, जर गुन्हा सिद्ध झाला तर या कायद्यामध्ये काय तरतुदी आहे, आणि याच्यामध्ये आणखीन वेगळे कायदे देखील लागू होईल, UAPA असेल किंवा असे? आता गुन्हा सिद्ध होण्याचं काही बाकी राहिलंच नाही. ठाकरे साहेबांनी त्यांच्या सरकार परिवाराने एवढे घोटाळे केले, आता दाऊदची संबंध, दाऊदची पार्टनरशिप, आता सजा महाराष्ट्रातील जनता देणार. आहे एका नेत्यावर कारवाई सुरू झालेली आहे, पाहूया. मी आपल्याला एवढंच सांगतो, एका नेत्यांवर प्रोसेस सुरू झालेल्या आहेत, आम्ही तक्रार केली होती, प्रोसेस सुरू झालेला आहे, काही दिवसात आपल्या समोर येणार. मला असं वाटतं की समजने वाले को इशारा काफी आहे जरा, कारण की आता 4-5 आहे ना, 4-5 लोक लाईनीत आहेत, पहिला नंबर तो कुणाचा तरी एकाचाच लागतो, कळेल. मला तर त्या संबंधात देवेंद्र फडणवीस अधिक बोलणार. हाजी, मी ही तर जुनी गोष्ट आहे, 4.5 महिने झाले संजय राऊत रोज एंटरटेनमेंट करतात, रोज काही ना काही बोलतात. आता महाराष्ट्रातील जनता हसायला लागली आहे,
वो ती तक्रार संजय राऊत ची करण्याची तिथे हिम्मत नाही, दमकत नाही आहे. कुणाना कुणा तर तो करतात, तर सगळेच ऑडिट पासून एव्हरीथिंग जे ते बोलतायत ते सगळं बॅलन्स शीट त्याच्यावर दिसतंय ऑनलाईन. यांना आता आहे ना की इश्यू डायव्हर्ट करायचा आहे. त्यांना कल्पना होती की नवाब मलिक दाऊदचे संबंध बाहेर येणार, म्हणून हे थोतान उद्धव ठाकरेंनी संजय राऊत द्वारा अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी अरे अजून तर पुढचं येणार एवढं सिद्ध झाल्यानंतर त्याला मंत्रिमंडळातून काढत नाही. तर धमकी शरद पवारची आहे का दाऊदची आहे?